संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेरडी चिंचगरी सती या विद्यालयाची मी विज्ञान शिक्षिका सौजक्ता बेसेस सह्याद्री विज्ञान तंत्रस्नेही ग्रुप मार्फत शैक्षणिक निर्मिती व्हिडिओ निर्मिती या दरम्यान इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 यामधील पहिला घटक गुरुत्वाकर्षण या घटकामध्ये केपलरचे नियम याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. प्राचीन काळापासून मानव अंतराळातील ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओच्या पूर्वी मानवानं अवकाशाचं जे निरीक्षण केलं ते केवळ नुसत्या डोळ्यांनी केलं आणि 16व्या शतकानंतर मात्र त्या ठिकाणी ग्रहांच्या स्थिती आणि गतीविषयीची बरीचशी माहिती त्या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. ही योहानस केपलर नावाच्या शास्त्रज्ञानं ही संपूर्ण यापूर्वीची माहिती संकलित केली, अभ्यासली आणि त्यांना असं आढळून आलं की ग्रहाच्या गतीला काही विशिष्ट नियम आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या नावाने या नियमांना केपलरचे नियम असं संबोधलं. या केपलरच्या नियमाचा अभ्यास करताना आपल्याला एक भूमितीतली लंबवर्तुळाकार अशी आकृती समजावून घ्यावी लागेल. या लंबवर्तुळाकार आकृतीमध्ये आपल्याला दोन नाभी पाहायला मिळतात. या आकृतीमध्ये सूर्य जिथं दाखवलेला आहे ती एक नाभी आहे आणि सूर्याच्या अगदी विरुद्ध बाजूला इथं दुसरा नाभी असणार आहे. आता या लंबवर्तुळाकार आकृतीमध्ये मध्यभागी नाभीवर एक त्या ठिकाणी सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती लंबवर्तुळाकार कक्ष आहे की ज्याच्यामध्ये विविध ग्रह फिरत आहे, परिक्रमा करत आहे सूर्यावर. आणि मग याचं स्पष्टीकरण केपलरनं आपल्या वेगवेगळ्या नियमांमध्ये केले. यामध्ये पहिला नियम आहे अतिशय साधा आणि सोपा की ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, आता सांगितलं पण की आकृतीमध्ये लंबवर्तुळाकार कक्षा दाखवली आणि या कक्षेमध्ये ग्रह ए या ठिकाणी असणारा ग्रह सूर्याभोवती फिरतो आणि म्हणून साधा आणि सोपा नियम ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. आकृती ज्याला समजली त्याला हा पहिला नियम साधा आणि सोपा एक मार्क आपल्याला देऊन जाणार आहे. तर पुन्हा एकदा नियम बघा, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य हा त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. त्यानंतर दुसरा नियम आपल्याला समजावून घ्यायचा आहे, त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला ही आकृतीकडे वळावं लागेल. या आकृतीला नाव आपण दिले आहे ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा. दुसऱ्या नियमासाठी आपल्याला पुन्हा एकदा काय करावं लागेल, ग्रहाला सूर्याशी जोडलेली सरळ रेषा. बघा पुन्हा एकदा आकृतीमध्ये ए हा ए या ठिकाणी ग्रह दाखवलेला आहे, त्यानंतर एका नाभीवर लंबवर्तुळाकारच्या नाभीवर सूर्य दाखवलेला आहे. सूर्य आणि ग्रह यांना जोडणारी ही सरळ रेषा आणि ही सरळ रेषा त्या ठिकाणी समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. यासारखा हा दुसरा नियम त्या ठिकाणी केपलरचा दाखवतो. त्यासाठी आकृतीमध्ये बघा ए बी आणि सी डी ही दोन समान कालावधीमध्ये ग्रहानं आक्रमलेली अंतर त्या ठिकाणी दाखवली. त्याचबरोबर ए एस सूर्याची स्थिती एस या बिंदूने दर्शवलेली आहे, त्यामुळे ए एस ही रेषा आणि सी एस ही रेषा या दोन रेषा त्या ठिकाणी आकृतीमध्ये समान क्षेत्रफळ दर्शवणार आहे. आणि अशा प्रकारे मग आपल्याला ए एस बी हे क्षेत्रफळ एक अंकाने दर्शवलेलं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सी एस डी हे दुसरं क्षेत्रफळ दाखवलेलं आहे, त्यामुळे ही दोन्ही समान कालावधीमध्ये आक्रमलेली समान क्षेत्रफळ त्या ठिकाणी. आणि म्हणून या आकृतीच्या स्पष्टीकरणावरून आपल्याला पुन्हा एकदा दुसरा नियम सांगता येतो की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. या पद्धतीनं हाही नियम आपल्याला एक मार्गाला परीक्षेत येतो. त्यानंतर तिसरा नियम आहे तो म्हणजे सूर्याची परिक्रमा. आता परिक्रमा म्हणजे परिभ्रमण करणं, सूर्याभोवती या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये ग्रह फिरत आहे आणि सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा अवर्त कालाचा म्हणजे ग्रहाला एक फेरी पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतोय त्याला अवर्त काल म्हणायचा. आता हा अवर्त काल कॅपिटल टी ने दर्शवला जातो आणि त्या ठिकाणी सरासरी अंतर जे आहे ते आर ने दर्शवलं जातं आणि म्हणून सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या अवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. मग अवर्त काल जर तीन दर्शवलेला असेल आणि सरासरी अंतर सूर्य आणि ग्रहापासूनचं अंतर जर आर असेल तर आपल्याला हा तिसरा नियम केपलरचा तिसरा नियम गणिती सूत्रामध्ये या पद्धतीनं दर्शवता येईल. टी वर्ग प्रमाण
आर घन। आता हे प्रमाणाचं चिन्ह आहे आणि म्हणून नियमाचं गणिती सूत्र लिहिताना समप्रमाण समानुपाती आहे, त्यामुळे प्रमाणाचं चिन्ह आहे टी वर्ग समप्रमाण आर घन। ज्यावेळी आपण प्रमाणाचं चिन्ह काढून टाकतो त्यावेळी बरोबरचं चिन्ह आपल्याला घ्यावं लागतं आणि म्हणून हे सूत्र आपल्याला मिळतं की टी वर्ग छे आर घन हा छेदामध्ये जाणार आहे आर घन बरोबर के, के हा या ठिकाणी स्थिरांक। या पद्धतीने आपल्याला सूर्याची ग्रहाची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा या आकृतीच्या सहाय्याने आपल्याला हे केपलरचे तीन नियम स्पष्ट करता येतात। हे तिन्ही नियम आपल्याला तीन मार्काच्या प्रश्नांसाठी 40 मार्काच्या परीक्षेतला पेपरसाठी तीन मार्काला हे तीन नियम विचारले जातात। या पद्धतीने केपलरने हे तीन नियम नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहाच्या स्थानावरून स्थितीवरून त्या ठिकाणी शोधून काढले आणि म्हणून ग्रह या नियमांचे पालन का करतात याला याची त्याला माहिती नव्हती। मात्र त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना मात्र त्या ठिकाणी या केपलरच्या नियमाची माहिती मात्र उपयोगी पडली, त्याची मदत कशा प्रकारे झाली हे पुढच्या गुरुत्वाकर्षणाच्या भागामध्ये आपल्याला पाहता येईल।